इतिहासाचे आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, जाणता राजा शिवछत्रपती, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, या आज ज्या निमित्तानं आपल्या गावची यात्रा आहे त्या हनुमंताच्या चरणी नमन होऊन आज या मित्रमंडळाच्या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं इथं उपस्थित असणारे किरण गायकवाड या शाखेचे अध्यक्ष आकाश जाधव, उपाध्यक्ष संतोष टिकते, चर्मकार अध्यक्ष सुरेश चव्हाण, शिरीष काका पाटील, बाप्पा जावळे, मानाजी सावळे, चन्नाप्पा, सुशान, या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, माझे तरुण मित्र, शेतकरी बांधव व घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनींनो, आज योगायोग तर चांगला आहे, आपण एका आनंदी मूडमध्ये आहोत, त्यामुळे जास्त वाईट गोष्टी सांगायच्या मी भानगडीत पडणार नाही. वर्षातील त्या गावची ही यात्रा एक उत्सव आपापले नातेवाईक मित्रमंडळी या निमित्तानं जमलेले आहेत. आपण चांगल्या आनंदी वातावरणात आहात. मी फक्त आपल्याला आपल्या पुढे काही मुद्दे मांडणार आहे की मित्रमंडळाच्या शाखा पूर्ण तालुकाभर आपण काढतोय, त्याच्या पाठीमागची कारणी मीमांसा उद्देश काय आहे ते या प्रसंगी सांगणं अत्यंत जरुरीचं आहे. कारण मित्रमंडळाच्या शाखा कुठेतरी निघत असतात, बोर्ड लावले जातात, त्यानंतर पुन्हा कुणी त्या बोर्डाकडे बघत नाही, एक शो म्हणून राहतात. माझी संकल्पना थोडीशी वेगळी आहे, त्याच्या पाठीमागच्या माझ्या भावना वेगळ्या आहेत, त्या तुमच्या पुढे मांडणं मला या प्रसंगी संयुक्तिक वाटतंय. मित्रमंडळाच्या शाखा का काढल्या आणि काढल्या तर आत्ताच का काढल्या? जवळपास 200 पेक्षा जास्त शाखांचं बार्शी तालुक्यातील पूर्ण ग्रामीण भाग आणि बार्शी शहरामधलं नियोजन आहे. पैकी 100 पेक्षा जास्त शाखांचं ऑलरेडी उद्घाटन झालेली आहे. मी पाठीमागील 3 ते 4 वर्षापासून बार्शी तालुका असेल किंवा याच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये, उस्मानाबाद जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, सोलापूर जिल्ह्याचा उर्वरित भाग असेल, जिथं जिथं काही समस्या आढळल्या, जिथून जिथून काही मागणी आली, त्या त्या ठिकाणी समाजकार्याच्या माध्यमातून, सोशल ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून, आरएसएम समाजसेवा संस्था या एनजीओच्या माध्यमातून तिथपर्यंत आम्ही पोहोचायचा प्रयत्न करतोय. राजकारण हा माझा विषय नव्हता, आयुष्यात राजकारणात यावं हे माझं कधी स्वप्नही नव्हतं आणि इच्छाही नव्हती. समाजकारण मी या 3-4 वर्षात सुरू केलेलं नाहीये. समाजकारण ज्या दिवशी मी माझ्या आयुष्यातील पहिला रुपया कमवला 25 वर्षापूर्वी, या गावचे ग्रामस्थ बऱ्यापैकी मला ओळखत असतील, माझं लहानपणी या गावात गेलंय, आमचा रामचंद्र भाऊ आहे इथं, तो मिलिटरीतून आल्याच्या नंतर सुट्टीला मी आवर्जून इथं आलेलो असायचो, 8-8, 10-10 दिवस गावात असायचो, जिल्हा परिषदची शाळा आहे त्या वरांड्यामध्ये दुपारची विश्रांती घ्यायला तिथं थांबलेलो असायचो. त्यामुळे या गावाला मी तसा नवीन नाहीये. या गावात एसटीनं प्रवास केलेला आहे, या गावातून सायकलवरती गेलेलो आहे आणि 1-2 वेळेस तर या गावातून मी चालत पायी बार्शीला गेलेलो आहे. शेवटचा स्टॉप असल्यामुळे येणाऱ्या गाड्या थांबत नसायच्या, त्यावेळेस टमटम वगैरे काही नव्हत्याच व्यवस्था, मोटरसायकलचा विषयच नव्हता, 2-3 वेळेस चालत सुद्धा गेलेलो आहे. तुमच्याकडे एक सर्वसामान्य व्यक्ती, एक सर्वसामान्य मुलगा म्हणून त्यावेळेस मी वावरलेलो आहे. त्यामुळं ज्या वेळेस मी आयुष्यातील पहिला रुपया कमावला त्या दिवशी मी ठरवलं की याच्यातला एक ठराविक हिस्सा, 20% हिस्सा हा समाजासाठी खर्च करायचा. पहिले 20-22 वर्ष व्यवसाय निमित्ताने
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत होतो. धुळे, नंदुरबार, जळगाव हा खानदेशातील भाग असेल, कोकण पट्टा असेल, पश्चिम महाराष्ट्राचा सांगली, सातारा, कोल्हापूर असेल किंवा मराठवाडा, विदर्भ असेल, हा पूर्ण महाराष्ट्रभर व्यवसायानिमित्त फिरत असताना हा जो काही एक हिस्सा, माझ्या उत्पन्नाचा हिस्सा मी काढून ठेवत होतो, तो त्याच्या भागातल्या गोरगरीब जनता असेल, शेतकरी असतील, त्यांच्या दवाखान्याचे प्रश्न असतील किंवा विद्यार्थ्यांच्या शाळा कॉलेजेसचे शिक्षणाचे प्रश्न असतील, त्याच्यासाठी मी वापरत आलेलो आहे. या 3-4 वर्षामध्ये मात्र ज्यावेळेस स्थिर स्थावर सगळं झाल्याच्या नंतर बार्शी आणि आजूबाजूचा परिसर कार्यक्षेत्र म्हणून निवडलं आणि स्वतः जमिनीवरती उतरून काम करायला सुरुवात केली, त्यावेळेसही माझ्या डोक्यात राजकारण हा विषय नव्हता. मी 1993 पासून शिवसेनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना सपोर्ट करत आलोय, बॅकस्टेजला काम करत आलोय, बरेच आमदार मी घडवलेत, खासदार घडवलेत, नंतर ते बदलले हा भाग वेगळा आहे. ज्यांची लायकी नव्हती अशा नाही आमदार केलं मी, पण ज्यावेळेस मी समाजकारण करायला लागलो त्यावेळेस हीच लोक, हेच राजकारणी सारीतील शुक्राचार्यासारखे पायात पाय आडवं घालायला लागले. कारण काय, ज्यावेळेस समाजकारणाचे अगदी ज्या गावात पाण्याच्या टँकरचा प्रॉब्लेम असेल तिथं 80-82 टँकर 4-4.5 महिने अव्याहत चालू होते. विद्यार्थ्यांसाठी पोलीस अकॅडमी असतील, सामुदायिक विवाह सोहळे असतील, जे जे काही वेगवेगळे उपक्रम चालू होते ते बघितल्याच्या नंतर त्या त्या गावातले कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना गावातील जनता विचारायला लागली. अगदी इथलंच नाही, औशापर्यंतची उदाहरणं आहेत, निलांगा, उमरगा, उस्मानाबाद, पूर्ण जिल्हा, तिथले तिथले कार्यकर्त्यांना सुद्धा त्या गावातली लोक विचारायला लागली, अरे त्या मिरगण्याचा काही संबंध नाही, कुठनं बारशिवून आलाय, पाण्याचे टँकर देतोय, वेगवेगळे उपक्रम राबवतोय आणि तुझ्या नेत्याला आम्ही मतदान केलं आणि तो आमच्याकडे फिरकत नाही, एक पाण्याचं फुलपात्र सुद्धा घेऊन येत नाही. ही ज्यावेळेस ग्रामीण भागातून प्रतिक्रिया उमटायला लागल्या आणि ह्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यापर्यंत ज्यावेळेस पोहोचवल्या त्यावेळेस मात्र ह्या नेत्यांच्या पोटात खड्डा उठायला चालू झाला. आजपर्यंत जो आपण जनतेला मूर्ख बनवतोय, जनतेला काहीतरी फुलथापा देऊन निवडणुकीच्या वेळेस महिना 2 महिने काहीतरी नाटकं करून गावागावात गल्ली गल्लीत युवकाच्या 2 गटात भांडणं मारामाऱ्या लावून उभे 2 तट पाडून आपलं राजकारणाची पोळी भाजतोय, त्याला आता इथून पुढे कुठतरी अडचणी येणार. नागरिक, ग्रामीण भागातील शेतकरी बंधू असतील, अगर तरुण असतील, प्रत्येक जण आपल्याला विचारायला चालू करतील. ज्यावेळेस आपण मताचा जोगवा मागायला जाऊ ना, त्यावेळेस आपल्याला विचारायला सुरू करतील की माझ्या गावातल्या रस्त्याचं काय, माझ्या गावच्या पाण्याचा प्रश्नाचं काय, त्या समस्या ज्यावेळेस आपल्या पुढे घेऊन येतील आणि तू 5 वर्षात आमच्याकडे फिरकला नाही आता कसं काय आला, हे विचारायची ज्यावेळेस जागृती त्या ग्रामीण भागामध्ये निर्माण होईल त्यावेळेस आपल्याला पळता होईल थोडी होणार. त्या हेतून ज्यावेळेस माझ्या कार्यक्रमाला अडथळे निर्माण करायला चालू केलं त्यावेळेस माझ्या गुरुनी मला सांगितलं, राष्ट्रसंत भैय्यूजी महाराजांनी सांगितलं की नाही मिरगणे, आता तुला स्वतः हे सगळे किस्से त्यांनी ऐकले, माझ्याकडून ऐकले, दुसऱ्याकडून ऐकले, तुला आता स्वतःला राजकारणात उतरावं लागेल. म्हणलं गुरुजी मला ह्या राजकारणाच्या घाणीत चिखलात उतरायचं नाही. म्हणलं तुला त्या चिखलात उतरल्याशिवाय तो चिखल साफ करता येणार नाही. ज्यावेळेस राजकारणाचा निर्णय घेतला त्यावेळेस माझ्या आईपासून, माझ्या नातेवाईकांपासून, मित्रमंडळीपासून, हितचिंतकापासून प्रत्येकाने या निर्णयाला विरोध केला. काय गरज चालली आहे तुला, एवढं सगळं चांगलंय, मुलं बाळ व्यवस्थित आहेत, सगळं तुझं व्यवस्थित चाललेलं असताना तुला काही आवडत आठवायला लागली राजकारणाची. पण मी विचार केला आपणही जर याच पद्धतीनं थांबलो, शिवाजी जन्माला तर शेजारच्या घरात जन्मावा, कारण त्रास झाला तर त्याला होईल आणि संरक्षण मिळेल तर मला मिळेल, ही भूमिका न ठेवता त्रास होऊ द्या, जे काही अंगावर चिखल उडायचा तो उडू द्या, पण आपण स्वतः चिखलात उतरण्याशिवाय पर्याय नाही हा ज्या दिवशी निर्णय घेतला मागच्या 1.5 वर्षामध्ये त्या दिवशीपासून राजकीय क्षेत्रात मी उतरलो. मग 3 वर्षापूर्वी शाखेची स्थापना का केली नाही, कारण इथल्या राजकारणांच्या बद्दल, राजकारण्यांच्या बद्दल विश्वासार्हता जनमानसामध्ये 0 झालेली आहे. आपण बघतो
शहर असो अगर ग्रामीण भाग दोन गावामध्ये दोन गट पडलेले आहेत. युवकामध्ये दोन गट, त्यांच्यात हाणाहाणा मारामाऱ्या किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. नेत्याकडे गेलं, नेता सांगतो बांगड्या भरल्यात का, हातपाय तुडणे पुढचं मी बघतो. हे काय बघणार, पोलीस स्टेशनला एखादा फोन किंवा जामीनसाठी एखादा वकील. 18 ते 28 मधला वयोगट, मी प्रत्येक सभेत माझ्या सांगतो 18 ते 28 खूप जपण्यासारखं वय असते. म्हणलं तर अक्कल आलेली असती, म्हणलं तर तेवढं प्रौढत्व आलेलं नसतं, अंगात मात्र ताकद आलेली असती, रग आलेली असती, एक एनर्जी ऊर्जा दाखलेली असती, काहीतरी करावं ही उर्मी असती. आणि या उर्मीमध्ये जर त्यांना दिशा देणारा नेता चांगला भेटला नाही आणि काहीतरी चुकीच्या दिशेनं चुकीच्या मार्गाने जर त्यांना लावायचा प्रयत्न केला तर मात्र ही 18 ते 28 ची पिढी एकदा बर्बाद झाली तर संपूर्ण ती पिढी बर्बाद झाली शिवाय राहत नाही. 18 वर्षे आपली 12वी संपलेली असते, कुठतरी ग्रॅज्युएशन करून नोकरी व्यवसाय लग्न करणं संसार थाटणं हे ते वय असतं. आपल्या स्वतःच्या कुटुंबाला, आपल्या माता पित्याला, आपल्या गावाला कुठेतरी पुढे नेण्याच्या दृष्टीनं असं ते वय असतं. नेमकं त्या वयाला हिरून आपल्या इथले नेते मंडळी त्यांचा वाईट मार्गानं, त्यांना वाईट दिशेनं जायला प्रवृत्त करतायत. शक्ती कुठलीही घ्या, तिला दोन बाजू असतात. ती शक्ती जर विधायक कार्यासाठी वापरली तर निश्चितच सोनं झाल्याशिवाय राहत नाही. मागच्या बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच एक पाठीमागच्या 3-4 वर्षापासून आपण ऐकतोय, टी व्ही चॅनलला पाहतोय, युरोप अमेरिकेसारखे देश जाहीरपणे कबूल करतायत की भारत 2020 साली महासत्ता होणार. कशाच्या जोरावरती म्हणतायत, ती फक्त युवा शक्तीच्या जोरावरती. कारण भारत आज जगातला सर्वात युवा देश आहे, युवकांची संख्या जगात सर्वात जास्त भारतामध्ये आहे आणि याच ताकदीच्या जोरावरती हे विधानं केली जात आहेत. मग ही शक्ती कुठल्या दिशेनं वापरायची? मी माझ्या मूळ मुद्द्याला येतोय. त्याकडं मूर्तिकार असतो, चिखल घेतो, एकच प्रकारचा चिखल असतो, पण तो मूर्तिकार त्याच्यामधनं देवाचीही मूर्ती घडवू शकतो आणि दानवाची म्हणजे राक्षसाचीही मूर्ती घडवू शकतो. काय करायचं, चिखल तोच असतो, पाणी तीच असती, माती तीच असती, चित्रकारही तोच असतो, फक्त काय घडवायचं हे त्या चित्रकाराच्या हातात असतं. तसं त्या पिढीला दिशा कुठली द्यायची हे समाजकारणाने, राजकारण करणारे ज्या प्रमुख व्यक्ती आहेत त्यांनी ठरवायचं असतं. आणि त्यांनी जर या पिढीला काही कुठल्या तरी विकृत वाईट दिशेला पाठवायचा प्रयत्न केला तर मात्र तुमचं आमचं काहीही खरं नाही. बार्शीमध्ये नेमकं तेच व्हायला लागलं. मी 1 महिन्यापूर्वी बऱ्याचशा जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं, कारण एका नेत्याचे बोल एका पत्रकाराच्या माध्यमातून माझ्या कानावर आले होते. त्यांची चर्चा झाली होती, त्या चर्चामध्ये त्या नेत्यांनी विषय मांडला होता. म्हणजे त्या निर्गणेला वेळ लागले, काहीतरी मूर्खासारखं करायला लागलाय. ह्या जनतेसाठी जनतेला नाचवायला लागलाय, जनतेला बिरडवायला लागलाय. त्या पत्रकाराने विचारलं, काय झालं बाबा, नेमकं निर्गणे काय करतोय? त्याच्या मते मी पाणी वाटतोय ते तुम्हाला बिघडवतोय. तुमच्या मुलाला कुठतरी पोलीस अकॅडमी असेल किंवा व्यवसायाचं शिक्षण असेल ते देऊन व्यवसाय नोकरी धंद्याला लावतोय ते तुम्हाला वाईट सवय लावतोय. सामुदायिक विवाह सोहळे करतोय ते तुम्हाला वाईट सवय लावतोय. कुठतरी यात्राला माझ्या माता पित्याच्या वयाच्या लोकांना तीर्थयात्रेला पाठवतोय, वाईट काम करतोय. ज्यावेळेस पाठीमागच्या 3 वर्षामध्ये तेवढा भीषण दुष्काळ पडला, त्यानंतरची गारपीट, अवकाळी पाऊस, त्याने हातातोंडाशी आलेली शेतकऱ्याची पिकं निघून गेली आणि आता परत तेच दिवस समोर दिसत आहेत, एवढी नक्षत्र कोरडी गेलेत. त्यावेळेस आघाताच्या पीक पेरणीसाठी कुठतरी बी बियाण्याचं वाटप केलं, यांच्या दृष्टीने हे वाईट काम आहे. त्यांच्या दृष्टीने चांगलं काय आहे, या तरुण पिढीच्या हातात बाटली द्यायची, निवडणुकीच्या वेळेस त्यांचा गैरफायदा घ्यायचा, दोन गटात भांडणं मारामाऱ्या लावायच्या आणि यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून स्वतःच्या राजकारणाची पोळी त्याच्यावरती फासायची, हे यांच्या दृष्टीनं चांगलं काम आहे. त्याच्या पुढे जाऊन त्या नेत्याने सांगितलं
काही नाही म्हणले, काय करायचं नसतं. पाच वर्ष आपण कुणाचंही कितीही कामं केली, लोक मतं देत नाहीत, त्यामुळं काही कामं करायच्या बांधणीत पडायची नाहीत. 2 महिने निवडणूक आली की आमच्याकडची 10 जण जाणार, तिकडच्या दोघाला बडवणार, मारणार, तिकडच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणार, ह्या 10 जणाला आत घालणार, आम्ही जाणार त्यांना सोडवून आणणार. नंतर तिकडचे 10 जण येणार, आमच्याकडच्या 1-2 वार करणार, आम्ही त्याच्याविरुद्ध कंप्लेंट करणार, ते 10 जणाला जेलमध्ये घातलं जाणार, त्यांचा नेता येणार, त्या 10 जणाला सोडवून आणणार, 2 गटांमध्ये उभे तट पाडणार आणि ईर्षेनं ती आम्ही न सांगता प्रचाराला लागणार, बिनबोवाट आमचं इलेक्शन पार पाडणार. मतदानाच्या दिवशी 1,500 नोटा वाटल्या की आमचं निवडणूक पार पडली, आम्हाला जास्त टेन्शन घ्यायची बांधणार नाही. त्या दिवशी मी सांगितलं होतं की ह्यांची नाटक चालू होणार आणि थोड्याच दिवसात त्याचं प्रत्यंतर आलं. बार्शीमध्ये काय घडलं तुम्ही बघितलं, तलवारीचे वार करण्यापासून 307 केसेसपासूनचे जे उद्योग चालले, त्या दोन्ही घटना घडल्याच्या नंतर मी जाहीर सभेत सांगितलं होतं, पाठीमागच्या 8 दिवसापासून सांगतोय, आजही सांगतोय, दोघांकडची 2-2 त्यांच्या घरची जी नावं आहेत ते काढली जाणार. 3-4 दिवसापूर्वी पुण्यात त्यांची, मुंबईमध्ये यांची मीटिंग झाली, बार्शीत झाली असती तर तुम्हाला आम्हाला समजलं असतं. मुंबईत मीटिंग झाली, एक मध्यस्थ फिरत होता दिवसभर, 22 वेळेस ह्याच्याकडून त्याच्याकडे त्याच्याकडून त्याच्याकडे एकमेकाच्या अटी कंडिशन सांगितल्या गेल्या आणि ते विषय मिटवायचा ठरला. यांच्या घरची दोघांची 307 नावं काढली जाणार. म्हणजे बघा, ज्यांनी मार खाल्ला ते हॉस्पिटलमध्ये, ज्यांनी मारलं ती अशी की त्यांच्या नावावर उतारा सुद्धा नाही. एवढी गोरगरीबाची लेकरं ती जेलमध्ये, आणि ज्यांच्यासाठी हे रामायण घडलं ते मात्र आपापसात कॉम्प्रोमाइज करणार, आपापली नावं बाजूला काढून घेणार. परिस्थितीमध्ये काय करायचं हे आता कुठेतरी विचार करायची वेळ आलेली आहे. मित्रांनो, सांगण्यासारखे असंख्य विषय आहेत. मी मूळ विषयावरती परत येतो. मला याच्यातून ह्या तरुणाईला कुठेतरी बाहेर काढायचंय, त्याला कुठेतरी एक चांगली दिशा द्यायची आहे. मी माझ्या मित्रमंडळाच्या कुठल्याही सदस्याला असा वाईट सल्ला देणार नाही. तो जर वाईट मार्गाने चालला असेल तर त्याला समजावून सांगेल, नाहीतर वडील तिच्या धाकानं त्या 2 थोबाडे देऊन सांगेल, बाबा हे चांगलं नाही, ती दारूची बाटली तुझ्या हातात नकोय, तुला तुझं आयुष्य घालवायचंय, तुझ्या माता पिता जे कष्टात शेतात राबतायत त्यांना कुठतरी त्यांना म्हातारपण चांगले दिवस तू दाखवायचे, त्यासाठी तू योग्य मार्गावरून चालायचंय. हे 3 वर्षापूर्वी मी का केलं नाही, कारण तुम्हीही मला ह्या दोघांपैकीच एक समजून तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नसता. हा ह्या आपल्या मुलाला कुठतरी वाम मार्गाला लावेल, वाईट मार्गाला लावेल, त्यामुळं पहिलं मी माझी 3 ते 4 वर्षात विश्वासार्हता निर्माण केली. आज या पंचक्रोशीतला सोडा, महाराष्ट्रातली एकही व्यक्ती सांगणार नाही की मिरगण्याने शब्द दिला आणि तो पाळला नाही, मिरगण्याने वचन दिलं आणि ते पाळलं नाही, मिरगण्याने आम्हाला फसवलं असा सांगणार आहे पंचक्रोशीतला माझा विरोधकही सापडणार नाही. हा ज्यावेळेस विश्वास मिळवला त्यावेळेस तुमच्या पुढे आलं आणि तुमच्या पुढे पदर पसरला की तुमची मुलं माझ्या ताब्यात द्या, त्यांना योग्य दिशेनं नेल्याशिवाय राहणार नाही. आज बार्शी तालुक्यामध्ये 200 पेक्षा जास्त मित्रमंडळाच्या शाखा झाल्या आहेत. प्रत्येक मित्रमंडळामध्ये कमीत कमी 25, जास्तीत जास्त 100-125 मुलं आहेत. सरासरी 50 झाली तर 10,000 युवकाचं एक ताकद, एक शक्ती एकत्रित तयार होते माझ्यासोबत. 10 युवक जरी एखाद्या गावातले एकत्रित आले आणि त्यांना गावाला जर योग्य दिशा द्यायची ठरवली ना, एका गावाचं अख्खं चित्र ते 10 युवक पालटू शकतात. तिथं 10,000 युवकाचे फलटण आहे ना. पुढच्या 5 वर्षात आपल्या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. विकास कसा असतो हे मला फक्त बार्शीकरांना दाखवायचंय. मला राजकारणात काडीचाही इंटरेस्ट नाही. आज मी सर्वांसमोर जाहीर करतोय, मी राजकारण फक्त 5 वर्षासाठी करणार आहे. मला राजकारणातून 1 नवा पैसा कमवायचा नाही. ज्या दिवशी कुणी दाखवेल की मिरगण्याने राजकारणातून 1 पैसा कमवलाय, त्या दिवशी मी राजकारणाने समाजकारणातून निवृत्त होईल. त्या दोघांसारखं त्या दोघांची सुरुवात आठवा तुम्ही. दोघांच्याही निवडणुकीला कॉन्ट्रीब्युशन करून
निवडणुका लढवल्या गेल्या. दुसऱ्याचा तर मी साक्षीदार आहे. 99 साली असेल अगर 2004 साली असेल माझ्या मदतीवरती निवडणूक लढवली गेलेली आहे. मला माहीत नव्हतं की हे लोक एवढी कपाळ करणचे, नाहीतर मी ह्यांना अजिबात मदत करायच्या बांधणीत पडलो नव्हतो. ज्यावेळेस त्या अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस खरोखरच राजकारण काय असतं, काय झालं लोकांना, हा असा तो तसा दोन्ही दगडापेक्षा वीट मऊ म्हणून कुणाला दगड वाटल तो सोडून दुसऱ्याला विटेला मत देईल, त्याला वाटेल नाही तो वीट आहे तो त्याला मतदान देईल. दोघांनाही माहिती आहे, दोघंही नालायक आहेत. कोण कमी कोण जास्त, ज्याची मनोधारणा जशी असेल तसं मतदान करणे आपलं विसरून जाणे, कसं का जणांना काय करायचं, दुसरा पर्यायच नाही तर आपण काय करणार. तुमच्या पुढे ही भूमिका घेण्याशिवाय पर्याय नव्हता, पण आज मी तुमच्या पुढे सक्षम पर्याय उभा करतोय. मी जिंकलो मी जिंकणारच आहे, पण जर जिंकलो तर तो विजय तुमचा असेल, हरलो तर विजय तुमचा असेल, मला काहीही घेणं देणं नाही. किरण सांगितल्याप्रमाणे आमच्या कोअर कमिटीमध्ये मी विषय मांडला आणि सर्वांना मी विनंती केली की बाबा मी निवडणुकीला उभा राहतो पण मी निवडणुकीमध्ये कुणालाही मतदान मागणार नाही. मी सत्य काय हे सर्वांच्या समोर मांडणार, चांगलं काय ना वाईट काय, काय घडलंय आजपर्यंत, मी काय केलंय आजपर्यंत आणि भविष्यात मी काय करणार, माझा मास्टर प्लॅन काय आहे, या तालुक्याच्या विकासाचा आराखडा आज माझा तयार आहे. अगदी कव्यापासून घ्या ती तिकडं अगदी मांडेगाव किंवा कोरेगावच्या बार्शीच्या शेवटच्या टोकापर्यंत घ्या, त्या सर्व गावाचा पूर्ण अभ्यास करून एक वर्षापासून अभ्यास चाललेला आहे. प्रत्येक गावच्या समस्या काय आहेत, मला वाटतं तुमच्या इथे काही लोक येऊन गेले असतील. बऱ्याचशा गावात 90% गावात गेलेत, आता बाकीच्या 2-4 दिवसात पूर्ण होतील. त्या गावच्या समस्या असतील त्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास झालेला आहे, त्याच्यातून विकासाचा आराखडा तयार आहे. थोड्याच दिवसात तुमच्यापुढे तो मांडणार आहे. विकास कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे, युवकांसाठी काय करायला पाहिजे, शेतकऱ्यांसाठी काय करायला पाहिजे, इंडस्ट्रीत आणून विद्यार्थ्यांच्या युवकाच्या हाताला काम काय द्यायला पाहिजे, आणि या तालुक्याचे इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते असतील पाणी असतील या समस्या सोडवायच्या कशा, या सगळ्याचा इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्याच्या दृष्टीचा प्लॅन आज माझा तयार आहे. मी तुमच्यापुढे मोकळ्या हाताने येत नाहीये, हा प्लॅन घेऊन तुमच्या समोर येतोय आणि ते इम्प्लिमेंट करून येणाऱ्या 5 वर्षात मला बार्शी हे लातूरच्या 1 पाऊल पुढे नेऊन दाखवायचंय. एखाद्याची इच्छाशक्ती असेल, त्याच्यात ताकद असेल आणि तेवढी अक्कल असेल, 3 गोष्टी लागतात, एका गोष्टीत होत नाही. एक तर अक्कल लागते, दुसरी मनगटात धमक लागते आणि तिसरी इच्छाशक्ती लागते. आपल्यातल्या काही नेत्यामध्ये अक्कल आहे पण इच्छाशक्ती नाही, काहीच्या मनगटात धमक आहे पण इच्छाशक्ती भी नाही आणि अक्कल भी नाही. असे सगळे प्रकार असल्यामुळे आजपर्यंत आपला विकास झालेला नाही. माझ्यामध्ये 3ही गोष्टी आहेत, त्यामुळे 5 वर्षामध्ये मला बार्शी तालुक्याचा विकास घडवून द्यायचा आहे. तुम्ही जे मत देणार आहात त्या मताची खरी किंमत काय असतील, त्याचा उपयोग तुमच्यासाठी काय होऊ शकतो हे एक वेळेस मला दाखवून द्यायचं आणि 5 वर्षाच्या नंतर राजकारणात एखादा चांगला कोणीतरी पुढे आणून मला निवृत्त व्हायचंय. त्यामुळं येणारे 2 महिने शांत डोक्याने जे काही चाललंय आजपर्यंत घडलंय, पहिला भूतकाळ आत्ताचा वर्तमान काळ आणि भविष्य, ह्या तिन्हीचा शांतपणे प्रत्येकाने विचार करावा. येणाऱ्या विधानसभेच्या वेळेस त्या मत पेटीच्या समोर गेल्याच्यानंतर, मतदान यंत्राच्या समोर गेल्याच्यानंतर जी काही बटणं समोर दिसतील त्यापुढे डोळे दाखवून 10 सेकंद थांबावं. आपल्यावर काढलेले प्रसंग, गावावर काढलेले प्रसंग, आलेल्या अडचणी खड्ड्यापुड्ड्यातून जाव प्रवास करावा लागलेल्या गोष्टी ह्या सगळ्या नजरेसमोर आणाव्या आणि आपल्याला जो योग्य वाटतोय तो आपल्या आपल्या कच्च्या बच्च्याच्या चिल्ल्या पिल्ल्यांच्या युवकांच्या दृष्टीनं काय निर्णय योग्य आहे तो त्यावेळेस घ्यावा एवढंच सांगतो. वेळ बराच झालेला आहे, पुढे अजून 5 गावाचं उद्घाटन आहे. जाता जाता एकच गोष्ट फक्त माझ्या तरुण मित्रांना सांगेल, अंगात तुमच्या ऊर्जा असते पण ते गुर्मीनं वाईट दिशेनं जाऊ देऊ नका. आपल्या गावाचं गावाप्रती असणारं आपलं कर्तव्य कुटुंबा एवढंच महत्वाचं असतं.
समाज कार्य करण्यासाठी खिशात पैसाच पाहिजे असं बिलकुल नाहीये. चालत चालत तुम्ही समाज कार्य करू शकता. एखाद्या गावातील दृष्टी गेलेले आजोबा असतील, त्यांना हाताला धरून रस्ता ओलांडण्यापासून, एखाद्या गावातील कुणाचं मायमाऊलीचं औषध पाणी बारशून आणायचं असेल तर मोटरसायकलवरती टांग मारून जाताना, किक मारून जाऊन परत येताना द्या आजी तुमची औषधं घेऊन येतो, परत त्यांना बारशीला पाठवायच्या ऐवजी औषधं घेऊन येणं हे सुद्धा समाज कार्य आहे. गावामध्ये बिघडलेली पिढी असेल त्यांना योग्य मार्गाला आणणं हे सुद्धा समाज कारण आहे. गावच्या काही समस्या असतील त्या आपापसात बसून सोडवणं हे सुद्धा समाज कार्य आहे. आणि गावचे जे इतर प्रश्न असतील, त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे प्रश्नाचा आपण 4 वर्षापासून सामना करतोय, अगदी पिकं गेली, शासनाने काहीतरी योजना जाहीर केली, परंतु ग्रामसेवकांनी तलाट्यांनी कुठंतरी एखाद्या बंद खोलीमध्ये बसून पंचनामे केले, ज्या गोरगरिबाला खरोखर पंचनाम्याची आवश्यकता होती, पिकाच्या पंचनाम्याची आवश्यकता होती आणि त्यांना मोबदला मिळायला पाहिजे होता, त्यांची नावं त्यातून वगळली गेली. त्यांच्याकडे या युवकांनी जाऊन जर कुणाची नावं वगळलेत, तलाट्यापाशी बसून ग्रामसेवकापाशी बसून जे नावं वगळलेत त्यांची नावं टाकायला लावली, तर ते सुद्धा गावासाठी खूप मोठं काम आहे. येणाऱ्या भविष्यात अशी बरीच तुम्हाला कामं करता येतील. सगळ्यात महत्त्वाचा शेतकरी हा घटक समजून या समाजाचा आणि त्यातली त्यात आपण ग्रामीण भागात राहत असताना शेतकरी हा एकमेव विषय जरी आपण घेतला तरी 99% बारशीवरती तुमचे उपकार होतील. कारण या शेतकऱ्याच्या समोरच्या समस्या तुम्ही आम्ही डोळ्यासमोर बघत असतो आणि या समस्या नजरेसमोर ठेवून भविष्यात आपल्याला वाटचाल करायची. त्या दृष्टीनं मित्रमंडळाच्या माझ्या सहकार्यांनी काम करावं अशी या प्रसंगी विनंती करतो. भविष्यात ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या राजकारण्यांचे जे वेगवेगळे विषय आहेत ते तुमच्यासमोर मांडेनच, त्यांचा जो दळभद्रीपणा आहे स्वतःसाठी नाही तुमच्यासाठी, स्वतःसाठी कमवून घ्यायला त्यावर त्यांना भरपूर अक्कल आहे, फक्त तुमच्यासाठीच काय करायला नाही आहे, ते जे विषय असतील आज ह्या पवित्र दिवशी न मांडता नंतर आल्याच्या नंतर मांडेल. आजच्या दिवशी तुम्हा सर्वांना या सणाच्या सणच मानायचं, कारण हा जो उत्सव आहे त्या उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या मित्रमंडळाच्या सदस्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.